हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। लखनौमधील कोणाची तरी 200 एकर जमीन आयकर विभागाकडून जप्त, 800 कोटींच्या प्रकल्पाबाबतची माहिती योग्य वेळी समोर आणणार, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना इशारा। अयोध्येत राम मंदिराच्या नावाखाली झालेल्या जमीन घोटाळ्यामध्ये भाजप नेत्यांचाही समावेश, स्वस्तामध्ये जमिनी घेऊन मंदिर ट्रस्टला चौपट दरात विकल्या, राऊतांचा भाजप नेत्यांवर आरोप। शरद पवार गटाचे माढ्याचे नेते अभिजित पाटील फडणवीसांमध्ये भेट, अभिजित पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा। महाविकास आघाडीचे नाशिकचे उमेदवार राजभाऊ वाजे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल, अरविंद सावंत, अनिल देसाई, राजन विचारे हे देखील अर्ज भरणार। धुळ्याचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करणार, तर राहुल शेवाळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार। महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा अद्यापही कायम, महायुतीकडून इच्छुक असलेले शांतिगिरी महाराज आणि महंत अनिकेत शास्त्री महाराज आज अपक्ष उमेदवारी भरणार। गट कारस्थान करणं, पक्ष फोडणं हेच फडणवीसांचं कर्तृत्व, फडणवीसांचं राजकारण भविष्यामध्ये चालणार नाही, संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे आज सोलापुरात, राम सातपुते यांच्यासाठी मोदींची तर सोलापुरात प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची सभा। शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आज शरद पवारांची 4 वाजता वाईमध्ये सभा, तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी फलटणमध्ये पवार दुसरी सभा घेणार। मतदानानंतर विदर्भामध्ये चमत्कार घडणार, नागपुरात अनिल देशमुख यांच्या घराबाहेर बॅनर, बॅनरवर अनिल देशमुख आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांचे फोटो। कथित मद्य घोटाळ्यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर आज सुनावणी, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणीची शक्यता। दिल्ली काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, कन्हैया कुमार यांना उमेदवारी दिल्यानं कार्यकर्ते नाराज, दिल्लीचे काँग्रेस अध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांचा राजीनामा। डोंबिवलीतील माणकोली पूल 4 दिवस बंद, वजन भार तपासणीसाठी आजपासून 2 मे रोजीपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद असणार। गोरखपूर एक्सप्रेसमधील 90 प्रवाशांना अन्नातून विषबाधा, नागपूर रेल्वे स्टेशनवरील बिर्याणी खाल्ल्यानंतर प्रवाशांना विषबाधा। अरबी समुद्रामध्ये पाकिस्तानी बोटीवरून 600 कोटींचं 86 किलो ड्रग जप्त, 14 जण ताब्यात, भारतीय तटरक्षक दल एटीएस आणि एनसीबीची मोठी कारवाई। कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा अंदाज, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। राज्यातील तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ, 1 मार्चपासून आतापर्यंत राज्यात उष्माघाताचे 184 रुग्ण। समन्सनंतर तमन्ना भाटियानं महाराष्ट्र सायबर सेलकडे वेळ मागितला, आयपीएलच्या 2023 एडिशनचं फेअरप्ले ॲपवर अनधिकृत प्रक्षेपण केल्याप्रकरणी कारवाई। आयपीएलमध्ये आज दिल्ली विरुद्ध कोलकाताची लढत, दोन्ही संघाची फलंदाजी मजबूत असल्यानं हाय स्कोरिंग मॅच होण्याची शक्यता, गोलंदाजांसमोर धावा रोखण्याचं आव्हान असणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।